आणि सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते, बातमी आहे कृष्णा नदीचं प्रदूषण आणि लाखो मासे मृत्युमुखी झाल्यामुळे अखेर सांगलीतील दत्त इंडिया कंपनीचं डिस्टिलरी चालवणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगरचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. पाटबंधारे आणि महावितरण कंपनीनं ही कारवाई केली आहे. तर काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ मासे मृत पावले होते आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी प्रदूषणाचा स्रोत शोधून काढत दत्त इंडिया स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावलेली होती. तर घटनास्थळाचा पंचनामा करत त्याबाबतचा एक उपप्रादेशिक अहवाल उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ औताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठवलेला होता आणि त्यानुसार कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. तर आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आपल्यासोबत आहेत. आसिफ, काय सविस्तर माहिती आहे? गेल्या आठवड्यात कृष्णा नदीत हजारो लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. केमिकलयुक्त रसायनयुक्त दूषित पाणी हा कृष्णा नदी मिसळल्यामुळे ही मासे मृत्युमुखी पडले होते. या संदर्भात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि प्रदूषण महामंडळ यांनी कारवाई करा अशी मागणी केली होती आणि या संदर्भात प्रदूषण महामंडळानं दत्त इंडिया कारखाना आणि स्वप्नपूर्ती म्हणजे शुगर्स लिमिटेड ह्याच्यावर कारवाई का करू नये अशी नोटीस बजावली होती. या संदर्भात प्रदूषण महामंडळानं तुमचं वीज कनेक्शन पाणी कनेक्शन का कट करू नये आणि यासाठी त्यांना 2 ते 3 दिवसाची मुदत पण दिली होती, परंतु त्यांनी कोणताही अहवाल न दिल्यामुळे प्रदूषण महामंडळाने या संदर्भात वीज महावितरण आणि पाणीपट्टीच्या विभागाकडे यांचं कनेक्शन कट करावं अशी मागणी केली होती. त्याचप्रमाणे काल रात्री या कारखान्याचं वीज आणि पाणी कनेक्शन कट केलं झालंय. असे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे भुसावळच्या यावल मधील चाकू हल्ला प्रकरण. हल्ल्यात जखमीचा मृत्यू झालेला असून मृताच्या नातेवाईकांचा रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. नातेवाईकांचे तापी नदीच्या पुलावर त्यांनी रास्ता रोको केलेला आहे. तर आरोपीला फासावर लटकविण्याची मागणी नातेवाईक करत आहेत. गर्दीला पांगविण्यासाठी पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत. यावल तालुक्यामध्ये गेली 15 ते 20 दिवसांपूर्वी चाकू हल्ला झालेला होता. तर जखमी अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते आणि आज अखेर त्याचा मृत्यू झालेला आहे. ग्रामस्थांनी यावल टोलनाका रस्ता जो आहे तो रस्ता जाम केलेला असून या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. 15 दिवसांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्यातील तरुणाचा मृत्यू झालेला आहे. आरोपीला फाशीवर लटकवण्याची ग्रामस्थांची मागणी होती. जोपर्यंत हल्लेखोराला पकडलं जाणार नाही किंवा त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतलेली आहे. आरोपी इथलेच आहे ना, संतोष गुप्ता, ते राहुल गुप्ता, शुभम अशोक चपकाळे. कशावर ना ते मालूम. तर आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. इम्तियाज, आपण पाहतोय नातेवाईक जे आहेत त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक, त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत आरोपीला पकडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं म्हणत रास्ता रोको केलेला आहे. काय सविस्तर अपडेट्स, काय म्हणणं या गावकऱ्यांचं? मॅम, ही जी घटना ही 21 फरवरीची आहे. 21 फरवरीची रात्री एका तरुणाला चाकू हल्ला केला होता. तर या चाकू हल्ल्यामध्ये तो जखमी झाला होता आणि जखमीमध्ये त्यानं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला होता. तो परंतु काल रात्री त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे. याच मृत्यूचं कारण घेऊन सर्व अकलूप गावाचे ग्रामस्थ व नातेवाईकांनी भुसावळ तापीनगर
ताप्ती पुल व यावल फाटा इथे रास्ता रोको केलेला आहे. जोपर्यंत आरोपीला फाशी देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही व जे डेड बॉडी आहे ते आम्ही हातात घेणार नाही अशी ठाम भूमिका इथले ग्रामस्थांनी घेतलेले. गेले 3 तासापासून इथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आणि यासाठीच या भुसावळ तालुक्यातील पोलीस आणि यावल तालुक्यातील पोलीस या दोघी तालुक्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांनी जे रास्ता रोको केलेला आहे त्या नागरिकांना रस्त्यातून बाजे करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि जो बॉडी जी आहे ती आता दवाखान्यामध्ये आहे. जर बॉडी आणली तर अजून गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतो. धन्यवाद इम्तियाज या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातली. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याची सुरुवात ही अवकाळी आणि शेतकरी प्रश्नानं वाजत गाजत झाली आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात पिकं घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. तर तात्काळ मदतीची देखील मागणी केलेली असून राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. तर तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली जाते. आपण थेट जाणार आहोत विधानसभेत. अजित पवार विरोधी पक्षनेते बोलतात. ज्या नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत एक माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं आणि त्याच्यामध्ये पंचनामे करावेत अध्यक्ष महोदय. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट झालेली आहे. मराठवाड्यामध्ये हा आकडा वाढत चाललेला आहे. 8 लोक मृत्युमुखी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पडलेले आहेत. कित्येक जनावर अध्यक्ष महोदय मृत्युमुखी पडलेली 100 च्या आसपास पशुधन मृत्युमुखी पडलंय आणि अंगावर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये देखील त्याच्यात जीवितहानी झाली, पशुधनाची हानी झालेली आहे. अनेक गावांच्या मध्ये राहती घर जनावरांचे गोठे हे अक्षरशः सपाट झालेले. अध्यक्ष महोदय, गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, मोहरी, वांगी, मिरची, संत्री, केळी, आंबा, द्राक्ष, पपई, खरबूज, टरबूज, कलिंगड, कापूस या सगळ्या पिकाचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, साहजिकच अधिवेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस सगळ्या जनतेचं लक्ष सभागृहाकडे असतं की बाबा सभागृहाच्या माध्यमातून इथं मुद्दा आपला उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला कुठंतरी न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. आणि हे एकमेकाशी निगडीत झालेले, एक तर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि दुसरा कर्मचाऱ्यांनी संप त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीनं दुहेरी कात्रीमध्ये महाराष्ट्र अडकलेला असताना त्याच्यामध्ये भर म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यात थोडस सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पण काही समंजस भूमिका दाखवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही सातत्याने आमदार लोक काय बोलतात हे लक्षात आणून देतो. एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय पटत का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला काम करून घ्यायचं ठीक आहे, पाची बोट सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाव उमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी, शेतकऱ्यांना मदत होणार कशी, पंचनामे होणार कसे? अध्यक्ष महोदय, आज तर काही विदर्भातल्या एका गावामध्ये पालक आणि तिथले बाकीचे सहकारी एकत्र आले गावकरी आणि त्यांनी ठरवलं आपल्या मुलांच्या शाळा जर बंद पडलेल्या असल्या तर आपण आपली शाळा चालवायची. म्हणजे अध्यक्ष महोदय आपण त्यांना पगार देतो, आता पालक आणि गावकरी शाळा त्या ठिकाणी चालवणार, अभ्यास पेपर तपासायला कुणी नाहीये. अध्यक्ष महोदय, आपण तर जबाबदार आहात, आपण त्या पदावर बसलेलं, तुम्ही या सगळ्याच गांभीर्य लक्षामध्ये घेतलं पाहिजे, सरकारला एक आदेश काढले पाहिजेत, त्याच्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही. अध्यक्ष महोदय, त्याकरता माझी मागणी आहे. ठीक, संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेली परिस्थिती आहे. परिस्थिती गंभीर आहे आणि याचं राजकारण करण्याची काही आमची कोणाचीच इच्छा नाही. अध्यक्ष महोदय, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश जवळपास सर्व ठिकाणी आपल्या गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि प्रचंड नुकसान झालंय, शेतकरी हतबल झालेला आहे.
माझी आपणाला विनंती आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे संप चालू आहे. संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं. कारण अध्यक्ष महोदय, द्राक्ष बागेत जातानाची द्राक्ष आता नष्ट झाली आहेत, आंबा येणारा आंबाचं नुकसान झालेलं आहे, अनेक डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे, जवळपास केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कांदा ठेवलेला होता तिथं अतिवृष्टीनं नुकसान झाले. अध्यक्ष महोदय, फार गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने याची नोंद घ्यावी आणि आजच्याच याच्या उपाययोजनांची घोषणा करावी. संप आहे, आम्ही काही करू शकत नाही अशी हतबलतेची भूमिका घेणार नाही शासन, घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे. तात्काळ याच्यावर निर्णय करावा. अध्यक्ष महोदय, विरोधी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी नियम 97 सूचना मांडली आहे त्याच्यामध्ये मी भाग घेण्याकरता उभा आहे. एकंदर शेतकऱ्याची परिस्थिती आपण अधिवेशनाची सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नांनी सुरुवात झाली, कारण कशालाच बाजार नव्हते, पिकाच्या कोणत्याही मालाला बाजार नव्हते अशा प्रकारची परिस्थिती होती आणि त्यामध्ये आणखी अवकाळी पाऊस आणि त्यामध्ये गारपीट. अध्यक्ष महोदय, गारपीटीचे जर तुम्ही चित्र पाहिले, फोटो पाहिले तर लक्षात येईल की गारपीट म्हणजे संपूर्ण शेत पांढरे, कधी कधी डोंगर पांढरे, पीक त्या गारपीटी खाली दबलं गेलंय, इतकी वाईट पद्धतीची गारपीट पाहिली नव्हती अशी गारपीट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये तर कांदा असतील किंवा इतर पिकं आहेतच, त्यांचं गव्हांचं खूप नुकसान झालेलं आहे, भाजीपाला हे गेलेलं आहे. हॉर्टिकल्चर मध्ये जे आहे फळबागामध्ये नुकसान होणं तर अत्यंत नुकसानकारक असतं, त्यामध्ये द्राक्ष आहेत, आंबे आहेत, डाळिंब आहे, यांचं नुकसान झालंय, केळीचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, यामध्ये कर्मचाऱ्याचा संप चालला म्हणून पंचनामे नाही, कुणी दिलासा देण्याकरता जाण्यास तयार नाही, ही जी अवस्था आहे ही अत्यंत दुर्दैवी अवस्था महाराष्ट्रामध्ये आज पाहावयास मिळते आहे. आणि मग अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आज असते सभागृहात खूप चांगलं झालं असतं, कारण अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही बोलतो आहोत, निर्णय देण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी, माननीय जयंतराव पाटील यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या चला निर्णय करा, शेतकऱ्यापर्यंत पोहोचा, त्याला दिलासा द्या, जी दिलासाची रक्कम आहे ती तातडीने पोहोचवा, ही जी त्यांची मागणी आहे ती त्वरित मान्य करावी असं. आणि यानंतर थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे, प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार केव्हा आहे, ह्या आत्महत्या थांबणार कशात? आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करणार आहे की त्या ठिकाणी ते कर्मचारी हजर राहतात आणि शेतकऱ्याचं शेताचं सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचारी आत नाही, ही शासनाची दुटप्पी भूमिका आहे. मी परवा कालच्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकरी वाऱ्यावर सोडणार नाही. हे वाऱ्यावरचं काय त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज, कर्मचारी लावा त्या ठिकाणी, काय करा, तुमच्या कार्यक्रमाला कर्मचारी आजार लागतात, शेतकरी आजार राहत नाही. मी त्यांना सांगितलं की हे सगळी परिस्थिती आहे तर तातडीची मदत करा. तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये अशाच प्रकारे अतिवृष्टी झालेली होती, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बाळासाहेब असतील, जयंतराव असतील, आम्ही सगळ्यांनी तातडीची 10,000 रुपयाची मदत आणि जिथं अधिकची पाहिजे असेल तिथं अधिकची मदत ही केलेली होती. पंचनामे होत राहतील, बाकीचं पुढचे जे काही मदत करायची ती होत राहील, अशाही प्रकारचा निर्णय घेता येतो. परंतु इच्छाशक्ती असावी लागते. आज या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं आमचा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. तुम्ही पण मीडियामध्ये सगळीकडे गारपीट दाखवताय, भाजीपाला उद्ध्वस्त झालेला दाखवताय, पिकं उद्ध्वस्त झालेली दाखवतायत, शेतकरी उद्ध्वस्त झालेला दाखवतायत आणि सरकारला मात्र घाम फुटत नाही. हे आज ह्या सरकारचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. माननीय विरोधी पक्ष नेता अजितदादा, जयंतराव त्या ठिकाणी असं थोला साहेब, मला एवढंच म्हणायचं आहे की आज शासन नेहमी सांगते की कर्मचारी स्ट्राईकवर आहे म्हणून आम्ही पंचनामे करू शकत नाही. पण मी कालच माझ्या जिल्ह्यातनं आलेलो आहे, सरकारी कार्यक्रम जे आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री कार्यक्रम घेऊन आले, काल त्यांनी घेतला गुमगावला तालुका हिंगणा, तिथं सगळे कर्मचारी हजर,
आज G20 चा कार्यक्रम चालू आहे नागपूरला, सगळे कर्मचारी हजर आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं तिथे कर्मचारी हजर राहत नाही, ह्या पंचनामे करायला हजर राहत नाही, दुर्दैवाची बाब म्हणावं की नाही आपण त्या ठिकाणी एवढा देण्या सरकार सांगतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवाच्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की मी शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे मोकळं सोडणार नाही, त्याच्या पाठीवर खंबीर तुम्ही राहू, हे खंबीरतेचं आहे का? म्हणजे शासकीय कार्यक्रम करायसाठी त्या ठिकाणी सगळे कर्मचारी हजर आणि शेतकऱ्याचे आणि गरीब लोकांच्या ज्या ठिकाणी नुकसान झालं त्याच्या पंचनाम्यासाठी कर्मचारी हजर नाही, हा अत्यंत खेदजनक विषय त्या ठिकाणी आहे। आज नागपूरमध्ये तुम्ही विचार केला तर G20 साठी एकटा महानगरपालिकेमध्ये 200 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले आणि सगळीकडे झगझगाट चालू आहे, पण तेच नागपूर ग्रामीणमध्ये आज शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याची नोंद सरकारच्या ती दिसत नाही, हे दुर्दैवी भाग आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। आज 57वे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, थोरात साहेबांनी या ठिकाणी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथेवरती या ठिकाणी उपस्थित प्रश्न केला, पण दुर्दैव आहे की एवढं असंवेदनशील सरकार या महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही जे आज आम्ही पाहतोय। आज जवळजवळ 60,000 हेक्टर जमीन प्राथमिक दृष्ट्या या ठिकाणी या गारपिटीमुळं आणि अतिवृष्टीमुळं उद्ध्वस्त झाल्याचे सरकारकडेच या ठिकाणी नोंद आहे। उद्या पंचनामे करायचे म्हणलं तर सरकार पंचनामे करायला कुठलाही कर्मचारी तयार नाही, काही कर्मचारी तयार झाले पंचनामे करू म्हणतात पण सह्या करायला तयार नाही, त्या पंचनाम्याचा काय अर्थ उरणार नाही। आणि जर आणखीन 2 दिवस वेळ गेला तर आज जी उद्ध्वस्त शेतकऱ्याची अवस्था त्याच्या बांधावर शेतावर दिसती ती पंचनाम्यात दिसणार नाही, म्हणून अनेक शेतकरी उद्या जरी सरकारने जाहीर केलं अनुदान तर याच्यामधून वगळले जातील, ही सगळ्यात मोठी भीती आहे। म्हणून अशा संकटाच्या काळात ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातला फळ उत्पादक, द्राक्ष उत्पादक, कांदे उत्पादक, फळभाज्या उत्पादक, एवढंच नाही गहू गेला, ज्वारी काढली होती, ज्वारी सुद्धा या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहायच्याऐवजी आज हे सरकार पळकाळूपणा करतंय आणि कुठल्याही प्रकारची मदत अनुदान घोषित करण्याची भावना या सरकारची दिसत नाही, हे सरकार शेतकऱ्याची समूळ जात उद्ध्वस्त करायला निघालंय, हे आजच्या स्थगनातून या ठिकाणी सरकारची भूमिका आमच्या लक्षात आली, म्हणून या ठिकाणी सरकारचा निषेध करून आम्ही सभात्याग केलेला आहे। मला एक सांगा, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार सातत्याने अतिशय त्यांचा पाठपुरावा चाललेला आहे, सतत बोलतात। 22 तारखेला मराठी वर्ष सुरू होत आहे, गुढीपाडवा आहे, न मराठी वर्षाची सुरुवात होती आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी आज काय कुठल्या कुणाकडे बघणार आहे, कसा त्यांनी नवीन वर्ष साजरं करायचं हे सरकारला कळत नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, सरकार म्हणून त्यांना त्याच्यातली काही गांभीर्य आहे का नाही? नवीन वर्षाची सुरुवात अशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांनी करायची, बळीराजांनी करायची, आणि त्याच्यामुळे आम्ही हा निषेध केलेला आहे।